मुळात असं आहे की ही तिसरी घटना आहे. आपल्या लक्षात आलं असेल तर याच्या आधी मुलुंडला ॲपेक्स हॉस्पिटल जी महानगरपालिकेच्या इमारतीत हॉस्पिटल आहे तिथे सुद्धा अशाच पद्धतीचे कोविडचे पेशंट असताना आग लागली. मग त्यांचा बचाव वेळेवर होऊ शकला नाही, मग त्यांना हलवणं, त्यानंतर भंडारामध्ये घटना घडली आणि ही आता तिसरी हॉस्पिटल आहे. मिळालेल्या माहितीअनुसार भंडारानंतरच्या घटनेला या हॉस्पिटलला कारणदर्शक नोटीससुद्धा दिलेलं होतं. मग नोटीस दिल्यानंतर कारवाई का थांबली, कोणी थांबवली, हा सगळा तपासाचा विषय आहे. पोलीस निश्चित याच्यावरती तपास करतील. पण मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेला अशा पद्धतीने हॉस्पिटलमध्येच जर आग लागायला लागली तर आपल्या हॉस्पिटल या यंत्रणेमध्ये प्रूफ आहे का असा माझा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जम्बो कोविड सेंटर असतील, सगळ्या हॉस्पिटल असतील, तात्काळ फायर ऑडिट झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि फायर ऑडिटमध्ये ज्या काही यंत्रणा योग्य नसतील त्यांना तात्काळ बंद करून सरकारने त्यांना दुसऱ्या सुविधा पुरवल्या पाहिजे. कारण आपण एक वर्ष ही हॉस्पिटल इथे चालू होती असं म्हणतो, ही प्रायव्हेट हॉस्पिटल होती, हे कुठलं महापालिकेचं सेंटर नव्हतं. आणि त्यामुळे कोविड करताना त्यांना परवानगी कशी मिळाली हा देखील मुद्दा आहे. पण आजच्या घडीला रुग्णांना इथून हलवलेलं आहे आणि त्या रुग्णांमधून 10 रुग्ण दगावलेत असा जो आकडा आहे तो भयानक आणि भयावह आहे. आणि याच्यासाठी जे जबाबदार असतील त्याची चौकशी आणि त्याच्यावरती कारवाईची आम्ही मागणी.